कोकण दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखांना भेटी देणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतर ते आता मुंबईतील शाखांना भेटी देणार आहेत. शुक्रवारी ते मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा या विधानसभेतील शाखांमध्ये कामाचा आढावा घेतील. शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील धारावी, चेंबूर आणि अनुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील शाखांमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखा भेटींवरून आशिष शेलार यांनी निशाणा साधलाय. शाखांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी या भेटी आहेत का असा सवाल त्यांनी केलाय. आजच्या मुंबईतल्या राजकीय परिस्थितीला बघता जमिनीवर उभाटाला आता मतं राहिले आहेत ना नेता राहिलाय, ना मतं आणणारे कार्यकर्ते राहिले आहेत, ते सगळे खऱ्या शिवसेनेकडे म्हणजे एकनाथजींकडे गेले आहेत. त्यामुळे आता उद्धवजी जर फिरत असतील शाखांमध्ये तर शाखा नावांची जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्याला मिळावी हा तर त्यांचा प्रयत्न आहे ना, एवढाच माझा प्रश्न आहे.